गणपती बाप्पा मोरय श्री स्वामी समर्थ राज्यभरामध्ये 7 तारखेपासून गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. अनंत चतुर्दशी ज्याला अनंत चौदस असेही म्हणतात हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे जो विश्वाचे रक्षणकर्त्या आणि अनेक अवतारांचे देवता भगवान विष्णू यांना समर्पित आहे. या पवित्र दिवशी भक्त भगवान विष्णूंच्या अवतारापैकी एक असलेल्या भगवान अनंताची पूजा करतात. आपल्या समृद्धीसाठी आणि संकटापासून संरक्षणासाठी आशीर्वाद मागतात. यंदा 17 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. तसेच या दिवशी पौर्णिमासुद्धा आहे. पौर्णिमा तिथी 17 सप्टेंबरला सकाळी 11:44 प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 18 सप्टेंबरला सकाळी 8:04 समाप्त होईल. ही भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा आहे. या दिवशी श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मी तसेच गणपती बाप्पांची सुद्धा विधिवत पूजा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. धार्मिक मान्यतानुसार अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन केले जाते. गणेश चतुर्थीच्या दिवशी विराजमान झालेल्या बाप्पांच्या मूर्तीला नदीत तलावात किंवा समुद्रात विसर्जन केले जाते. या व्रताच्या वैभवातून पांडवांनीही हरवलेले राज्य मिळवले. म्हणूनच आपल्याला या दिवशी पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच आपल्याला अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीजवळ न ही एक वस्तू उचलून घ्यायची आहे. ही वस्तू उचलून घेतल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदणार आहे. सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही. आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल ती साक्षात गणपती बाप्पा दूर करतील. त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्ये सर्वप्रथम आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम श्री विघ्नहर्ताय नम या दोन मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आणि दिवसाची सुरुवात करायची आणि त्यानंतर आपल्याला स्नान करायचे. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे. जर तुम्हाला शक्य झाले तर पिवळे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करा आणि त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला सूर्यदेवाला जल हे अर्पण करायचं आहे. देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आणि त्यानंतर आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची. आता जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान असतील तर आवर्जून तुम्हाला गणपती बाप्पांची पूजाही करायची आहे. तसेच या दिवशी श्रीहरी विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजेला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. आता तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीची पूजा करा. नसेल तर तुम्ही बाळकृष्णांची, जे आपल्या देवघरामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी बाळकृष्ण असणारच आहेत, तर त्यांची आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची आहे. श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीला तुम्ही पंचामृताने किंवा पाण्याने अभिषेक हा करू शकता. अभिषेक करताना निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत तुम्हाला अभिषेक हा करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा त्यांना त्यांच्या स्थानावर ठेवायचं. त्यांना तुम्ही चंदनाने किंवा हळदीने किंवा अष्टगंधाने टिळा हा लावू शकता. तसेच श्रीहरी विष्णूंना पिवळी फुलं, पिवळी फळं अतिशय प्रिय आहेत, ती अर्पण करायची. त्यांनी त्यांना सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे तुळस. तर आवर्जून आपल्याला तुळस ही अर्पण करायची आहे. हे तुळशीचं पत्र अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि ते पत्र अर्पण करायचं. असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करतात. अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर स्त्रिया डाव्या हातात तर पुरुष उजव्या हातात 14 गाठींचा अनंत धागा बांधतात. अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही. आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. लक्ष्मीप्राप्ती करता, इच्छापूर्ती करता, कर्जापासून मुक्ती मिळवण्याकरता सर्वात
प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा. आता हा उपाय तुम्ही कधी करू शकता? तर हा उपाय अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात. ह्या उपायाकरता आपल्याला 11 रुपये हे लागणार आहेत. 10 रुपयाची एक नोट आणि त्याचबरोबर 1 रुपयाचं एक नाणं. आता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा हा तयार करायचा. हा दिव्यामध्ये 2 वातीची 1 वाट करायची आहे आणि हा उपाय करतोय आपण लक्ष्मी प्राप्ती करता म्हणून आवर्जून ह्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप हे टाकायचं आहे. त्यानंतर ह्या दिव्यामध्ये 1 लवंग त्याचबरोबर 1 कापराची छोटीशी वडी ती टाकायची आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची. प्लेटवर आपल्याला हळद कुंकू एक स्वास्तिक बनवायचं आणि त्यावर आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावर आपल्याला हा जो दिवा आपण तयार केलेला तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आणि असा हा दिवा उचलायचा आहे आणि आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे. आता जर तुमच्या घरी अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पा विराजमान असतील तर हा उपाय तुम्ही तिथे बसून करू शकतात किंवा अगदी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोरसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात. सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत. जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे. दुर्वा अर्पण करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे जे 11 रुपये आहेत म्हणजे 10 रुपयाची एक नोट आणि 1 रुपयाचं नाणं हे आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला आसन घेऊन देवघरामध्ये बसायचं आहे. आपल्याला एक माळ तुम्हाला जो पण गणपती बाप्पांचा मंत्र येतो जसं की ओम श्री विघ्न हर्ताय नम किंवा ओम गण गणपतये नम या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला 3 वेळा किंवा 11 वेळा गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे. 3 वेळा गणपती अथर्वशीर्षमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला 1 वेळा फलश्रुतीचं पठणसुद्धा करायचं आहे. फलश्रुतीचं पठण केल्यामुळे केलेल्या सेवेचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होत असतं. तसेच आपल्याला 1 वेळा गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र आहे त्याचं पठणसुद्धा करायचं आहे. ह्या सर्व सेवा ज्या आहेत आपल्या स्वामींचं नित्यसेवेचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर तुमच्याकडे ते पुस्तक नसतील तर गुगलवर सर्च करा, तुम्हाला तिथे सहज ह्या मिळून जातील. त्यानंतर गणपती बाप्पांना हात जोडून आपल्याला मनोभावे आपल्या मनातली इच्छाही बोलायची. लक्ष्मी प्राप्ती करता, इच्छापूर्ती करता, कर्जापासून मुक्ती करता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची. त्यानंतर संपूर्ण दिवसभर हे 11 रुपये जे आहेत ते गणपती बाप्पांच्या चरणाजवळच ठेवायचे आहेत. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर स्नान केल्यानंतर देवपूजा केल्यानंतर आपल्याला तिकडनं हे 11 रुपये जे आहेत ते उचलायचे. त्याच्यातला जो 1 रुपयाचं नाणं आहे ते आपल्याला आपल्या पाकिटामध्ये ठेवायचं. हे 1 रुपयाचं नाणं आपल्या पाकिटामध्ये ठेवल्यामुळे आपलं पाकिट कधीही रिकामी राहत नाही. आपल्याकडे धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात. आता हे 10 रुपये जे आहेत ते आपल्याला वाटेमध्ये कोणताही गोर गरीब गरजू भेटला त्याला दान म्हणून द्यायचं आहे. आता कोणीच भेटलं नाही तर तुमच्या इथे जिथे पण गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर त्या मंदिरामधल्या दानपेटीमध्ये आपल्याला हे 10 रुपये जे आहेत ते दान करायचे आहेत. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा. अनंत चतुर्दशीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दारिद्र्य संकट आहेत विघ्न आहेत ते साक्षात गणपती बाप्पा दूर करतील. कारण असं म्हटलं जातं अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पा जाता जाता आपल्या सर्व भक्तांचं कल्याण हे करून जातात. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.